नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपस्टॉक ॲप्लिकेशनमध्ये जी टी टी ऑर्डर काय असते ती कशी लावायची याच्याबद्दलचं एक टिटोरियल बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जी टी टी म्हणजे काय ते जाणून घेऊ जी टी टी म्हणजे गुड टिल ट्रिगर म्हणजे एक अशी ऑर्डर जी जोपर्यंत ट्रिगर होत नाही तोपर्यंत तुमच्या ऑर्डर बुकमध्ये राहते साधारणतः जी टी टी ऑर्डर लावल्यानंतर त्याचा जो कालावधी असतो तो एक वर्षाचा असतो नॉर्मल ऑर्डर जी आपण प्लेस करतो ती एक दिवसासाठी वॅलिड असते आणि जी टी टी ऑर्डरचा जो कालावधी आहे व्हॅलिडिटी जी आहे ती एक वर्षासाठी आहे म्हणजे समजा झी एंटरटेनमेंटचा स्टॉक तुम्हाला वीस पर्सेंट खाली आल्यानंतर बाय करायचा आहे आता हा वीस पर्सेंट एका दिवसात तर काही येणार नाही मग त्यासाठी तुम्हाला जास्त दिवस लागू शकतात मग ते जास्त दिवस एक महिना असू शकतो दोन महिना असू शकतो सहा महिने असू शकतात किंवा दहा महिने असू शकतात फॉर एक्झाम्पल मग जर तुम्हाला ही ऑर्डर लावूनच ठेवायची आहे आणि तुम्ही इंटरेस्टेड म्हणजे कंटिन्यू स्क्रीन बघण्यात इंटरेस्टेड नसाल तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही जी टी टी ऑर्डर लावून ठेवू शकता मग एक महिन्यानंतर तो वीस पर्सेंट खाली आला दोन महिन्यानंतर वीस पर्सेंट खाली आला की तुम्हाला त्याचा बायिंगची ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि तो स्टॉक तुमच्यासाठी बाय होऊन जाईल साधारणतः हे जीटीटीचं आपण बाईंगसाठी करतो तर कशी लावायची ऑर्डर जसं मी म्हणलं की जी जी एंटरटेनमेंटचा स्टॉक मला बाय करायचा आहे तर सिम्पली खाली यायचं आहे आपल्याला खाली आल्यानंतर समरीमध्ये आपण जायचं आहे समरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे जीटीटीचा ऑप्शन दिसतोय त्या जीटीटीच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय जीटीटीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सगळ्यात पहिल्यांदा क्वांटिटी एंटर करायची आहे तुम्हाला जर बाय से बाय करायचं असेल तर तुम्ही बाय करू शकता सेल करायचा असेल तर सेल करू शकता सेलची पण जी टी टी ऑर्डर मी लावून दाखवणार आहे सध्या आपण बाय करायचं आहे आता आपल्याला जर बाय करायचं आहे तर आपल्याला इथे प्लेस ऑर्डर प्राईज बिलो प्राईज खाली आल्यानंतर आपल्याला बाय करायचं आहे त्यामुळे आपण प्राईज बिलो इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही इथे बघितलं तर प्राईज बिलो प्राईज अबव किंवा इमिडिएट बाय करायचं असेल तर इमिडिएट पण बाय करू शकता मग इमिडिएट बाय करायचं असेल तर रेग्युलर ऑर्डर लावायची त्याच्यासाठी जी टी टीची गरज नाही आहे त्यामुळे आपण प्राईस बिलो इथे सिलेक्ट करणार आहोत क्वांटिटी किती बाय करायची आहे तर मला दहा क्वांटिटीज बाय करायच्या आहेत किती प्राईजला मला बाय करायचं आहे तर वीस पर्सेंट खाली किंवा दहा पर्सेंट फॉर दॅट मॅटर दहा पर्सेंट खाली आल्यानंतर बाय करायचं आहे दहा पर्सेंट खाली आल्यानंतर म्हणजे दोनशे अठ्ठावन्न रुपये जेव्हा प्राईज येईल स्टॉकची करंट प्राईज जर बघितली स्टॉकची तर करंट प्राईस आपल्याला दोनशे शहाऐंशी रुपये इथे दिसते दहा पर्सेंट खाली आल्यानंतर त्या प्राइस स्टॉकची प्राइस दोनशे अठ्ठावन्न रुपये येईल दोनशे अठ्ठावन्न रुपये आल्यानंतर माझा हा स्टॉक बाय झाला पाहिजे दहा क्वांटिटीज माझ्या बाय झाल्या पाहिजेत त्यासाठी मला रिक्वायर आहे पंचवीसशे एक्क्याऐंशी रुपयांची पैसे तुमच्या अकाउंटला आत्ता नसतील डीमॅट अकाउंटला तरीही काही प्रॉब्लेम नाही ऑर्डर रिजेक्ट होणार नाही आणि जर पैसे अकाऊंटला असतील तर चांगलीच गोष्ट आहे पण जेव्हा तुमची ऑर्डर जवळ यायला लागती किंवा ऑर्डर ट्रिगर होते त्या वेळेला तुमच्या अकाऊंटला पैसे असणं खूप जास्त गरजेचं आहे जर ते पैसे नसतील तर ऑर्डर रिजेक्ट होऊन जाईल सिंपल आता इथे तुम्ही बघू शकता जी टी टी ऑर्डर ॲक्टिव्ह टील थर्टीन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ऑर्डर व्हॅलिड राहील ॲक्टिव्ह राहील आता ऑर्डर लावताना तुम्हाला जर स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायचा असेल तर तेही तुम्ही लावू शकता आता तुम्ही दोनशे अठ्ठावन्न बाईंग पोझिशन लावलेली आहे जर तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे तर त्याच्यापेक्षा पाच पर्सेंट खाली स्टॉप लॉस तुम्ही लावणार दोनशे पंचेचाळीसला स्टॉप लॉस लावायचा आहे आणि टार्गेट जर तुम्हाला लावायचं असेल तर टार्गेटही लावू शकता तर टार्गेट किती लावणार तुम्ही समजा मी इथे तीस पर्सेंट किंवा वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंटचं टार्गेट लावणार तर पंचवीस पर्सेंटचं टार्गेट इथे लावलं आहे म्हणजे माझा स्टॉक बाय किती रुपयाला होणार दोनशे अठ्ठावन्न रुपयाला बाय होणार त्याच्यासाठी माझा स्टॉप लॉस किती असेल दोनशे पंचेचाळीस रुपयाचा स्टॉप लॉस असेल आणि दोनशे अठ्ठावन्न रुपयाला बाय झाल्यानंतर माझं टार्गेट किती असेल तीनशे बावीस रुपयाचं माझं टार्गेट असेल म्हणजेच एकाच क्लिकवर तुम्ही तीन वेगवेगळ्या ऑर्डर प्लेस करू शकता हे बाईंग करताना पण करता, करता येतं आणि सेलिंग करताना पण करता, करता येतं सेलिंग करताना काय करायचं तेही मी सांगणार आहे पण बाईंग करताना या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता स्वाईप टू बाय तुम्हाला करायचं आहे स्वाईप टू बाय केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जी टी टी ऑर्डर कशी प्लेस झाली आहे इथे टी सी एस ऑर्डर मी कॅन्सल केलेली आहे झीलची ऑर्डर आपण लावलेली आहे प्राइस दोनशे अठ्ठावन्नच्या खाली गेल्यानंतर माझी ऑर्डर बाय व्हायला पाहिजे म्हणून ती स्केड्यूल आहे स्केड्यूल का आहे जोपर्यंत ती प्राइस येणार नाही तोपर्यंत पुढची ऑर्डर इथे आपल्याला दिसणार नाही म्हणून या दोन इन ॲक्टिव्ह आणि ही स्केड्यूल दाखवत आहे ॲक्च्युअलमध्ये आता स्टॉकची प्राइस काय चालू आहे दोनशे शहाऐंशी रुपये आपण बाईंग कितीला करणार आहे दोनशे अठ्ठावन्न रुपयेला मग ती ऑर्डर आपण स्केड्यूल केलेली आहे जोपर्यंत तुमचा स्टॉक बायच होणार नाही तोपर्यंत तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेटबद्दल कसं काय तिथे ॲक्टिव्ह करू शकता ऑर्डर बरोबर आहे ना म्हणून आपली ही ऑर्डर स्केड्यूल आहे जशी ही ऑर्डर एक्झिक्यूट होईल तशा ह्या दोन ऑर्डर क्या होतील ॲक्टिव्ह किंवा स्केड्यूल होतील मग त्या स्केड्यूल कसा असणार आहे स्टॉप लॉस दोनशे पंचेचाळीसला स्टॉक जर तिथून खाली आला तर दोनशे पंचेचाळीसला तुमचा स्टॉक सेल होणार सेल होताना तुम्हाला टिपिन द्यायची गरज असते जर तुम्ही पी ओ ए सबमिट केलेला नाही आहे त्यामुळे जर तुमचा स्टॉप लॉस जवळ येतोय ती प्राईस जवळ येते त्या दिवशी तुम्हाला वाटतं आहे की तो स्टॉप लॉस हिट होणार आहे त्या दिवशी तुम्हाला व्हेरिफिकेशन किंवा ऑथोरायझेशन करावं लागेल सी डी एस एलला टिपिन देऊन सो ते नॉर्मल प्रोसेस आहे ती करावी लागते त्याच्यानंतर टार्गेट याचं नोटिफिकेशन येतं बरं का टीपिन तुम्हाला द्यायचं आहे का नाही याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते सेल करू शकता असं नाही की नोटिफिकेशन येत नाही नोटिफिकेशन येतं त्याच्यानंतर टार्गेट जर समजा स्टॉक बाय झाला आणि त्याच्यानंतर स्टॉक बूम झाला वरती गेला दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे नव्वद तर तुमच्या टार्गेटपर्यंत वाट बघणार टार्गेटला जसं हिट होईल तसं परत तुम्हाला तिथे टीपिन एंटर करायसाठी नोटिफिकेशन येणार टीपिन एंटर करायचा आणि टार्गेट तुमचं हिट होऊन जाणार सिम्पल तर अशा पद्धतीने तुम्ही बाईंगसाठीची जी टी टी ऑर्डर लावू शकता आता दुसरं येतं ते सेलिंगसाठीची जी टी टी ऑर्डर कशी लावायची तुमच्याकडे होल्डिंगमध्ये ऑलरेडी कुठला स्टॉक आहे त्याच्यावर तुम्हाला टार्गेट लावायचं आहे त्याच्यावर तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे तर तुम्ही जी टी टी ऑर्डरचा वापर करू शकता आता पोर्टफोलिओमध्ये जर गेलात तर माझ्याकडे दोन क्वांटिटी आहेत जी एम आर इन्फ्रास्ट्रक्चरचे त्याच्यामध्ये मला जवळजवळ तेरा पर्सेंटचं प्रॉफिट झालेलं आहे आत्ता आणि त्याच्यावर मी जी टी टी ऑर्डर लावणार आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन मिळतो एक्झिट विथ जी टी टीचा तुम्ही डायरेक्टली पण सेल करू शकता पण ती एक दिवसाची वॅलिडिटी असेल जर तुमची प्राइस नाही आली तर ऑर्डर कॅन्सल होऊन जाईल तर एक्झिट विथ जी टी टीवर मी जर क्लिक केलं तर सेलवर डायरेक्टली ह्या इथे पण जातो आहे क्वांटिटी ऑलरेडी सिलेक्ट असते कारण तुम्ही दोन ऑर्डर दोन ऑलरेडी डर स्टॉक बाय केलेले आहेत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत त्याच्यानंतर प्रोडक्ट तुमचा डिलेवरी इथे लॉक असणार आहे कारण तुम्ही डिलिव्हरीचे स्टॉक सेल करताय आता इथे तुम्ही सिंगल सेल ऑर्डर लावू शकता सिंगल सेल ऑर्डर लावू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे सिंगल सेल ऑर्डर जर तुम्हाला लावायची असेल तर इथे तुम्ही सेल क्लिक करू शकता आणि त्याच्यानंतर क्वांटिटी इथे सेल करू शकता पण इथे मला स्टॉप लॉस पण लावायचा आहे टार्गेट पण लावायचा आहे तर त्याही गोष्टी आपण करू शकतो लॉस जर आपल्याला इथे सिलेक्ट करायचा असेल तर आपण इथे पाच पर्सेंटचा खाली लॉस जर लावला तर माझा स्टॉप लॉस असेल त्र्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पैशाचा आणि टार्गेट जर मला इथे दहा पर्सेंटवरती लावायचा असेल तर माझं टार्गेट किती असेल साधारण पंच्याऐंशी रुपयेचं कारण माझी बाईंग प्राईस जेवढी आहे त्याच्यावरती आपल्याला दहा पर्सेंट टार्गेट आणि माझी बाईंग प्राईस जेवढी आहे त्याच्या खाली पाच पर्सेंट आपलं स्टॉप लॉस असणार आहे सिम्पल बाय कितीला केलं आहे मी अडुसष्ट रुपयाला बाय केलेला आहे त्यामुळे पाच पर्सेंट खाली त्र्याहत्तर रुपयाला माझा स्टॉप लॉस असणार आहे दहा पर्सेंटवरती काहीतरी इथे पंच्याऐंशी रुपयाला काय असणार आहे टार्गेट असणार सर सॉरी टार्गेट जे आहे ते करंट प्राईसपेक्षा दहा वरती सांगितले ॲव्हरेज प्राईसपेक्षा नाही सो इथे थोडंसं मिस्टेक आहे सो ह्या गोष्टी आपण इथे प्लेस करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वाईप टू सेल करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही जे जी टी टी ऑर्डर सेलसाठी लावत असता किंवा होल्डिंगच्या स्टॉकसाठी लावत असता त्या वेळेला तुम्हाला सी डी एस एल ऑथॉरायझेशन करावं लागतं आता जर तुमच्याकडे पिन नसेल तर तुम्ही इथे पिन जनरेट करू शकता आणि जर पिन असेल तर कंटिन्यू टू सी डी एस एल करू शकता पिन जनरेट तुमचा असेल ऑलरेडी तुमच्याकडे पिन तर जनरेट न्यू पिन करतो मी जनरेट न्यू पिनसाठी मला बी ओ आय डीची गरज आहे बी ओ आय डी नंतर पॅन आय डीची गरज आहे पॅन आय नंतर आपल्याला इथे सगळ्या गोष्टी एंटर कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी मी एंटर करून तुम्हाला प्रोसेस कम्प्लीट करून दाखवतो हो तर मित्रांनो इथे मला जो टी पिन आहे तो रिसीव्ह झालेला आहे आणि टिपिनचा वेगळा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही आमच्या चॅनेलवर बघू शकता आणि ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण प्रोव्हाइड करतो त्यामुळे टिपिन कसा जनरेट करताय त्याच्यामध्ये मी वेळ घालवलेला नाही आहे so, सो इथे तुम्हाला टिपिन एंटर करायचं आहे तुम्ही इथेही टिपिन जनरेट करू शकता वन क्लिकवर तर आपल्याकडे टिपिन आहे तो आपल्याला टिपिन इथे एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस जी आहे ती आपली इथे कम्प्लीट होते व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर परत एकदा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर तुमचं ऑथोरायझेशन जे आहे ते कम्प्लीट होणार आहे इथे तुम्ही बघू शकता ऑथॉरायझेशन कम्प्लीट झालं आहे परत बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर तुमची जी टी टी ऑर्डर इथे प्लेस झालेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता की जी एम आर इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण जी टी टी ऑर्डर प्लेस केलेली आहे सेवन्टी थ्री पॉईंट सेवन्टी फाईव्हवर आपला स्टॉप लॉस शेड्यूल आहे आणि एट्टी फाईव्ह पॉईंट फिफ्टीवर आपला टार्गेट जे आहे ते स्केड्यूल इथे झालेलं आहे ऑर्डर ऑर्डरमध्ये आपण बघितलं की बाय आपलं स्केड्यूल होतं आणि बाकीच्या दोन इनएक्टिव होत्या आता आपलं काय झालं आहे ऑलरेडी आपण बाय केलेलं आहे म्हणून या दोन काय आहेत त्या स्केड्यूल आहेत जी प्राईज पहिल्यांदा येईल समजा एटी फाय पहिल्यांदा आली तर ही ऑर्डर ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाणार जर पहिल्यांदा स्टॉप लॉस हिट झाला तर तुमचा टार्गेटची ऑर्डर ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाणार आता याची व्हॅलिडिटी एक वर्षासाठी आहे एक वर्षामध्ये जी प्राईज पहिल्यांदा येईल ती ऑर्डर एक्झिक्यूट होणार नंतरची ऑर्डर काय होणार कॅन्सल होऊन जाणार आता इथे मी ऑलरेडी आत्ता काय केलेलं आहे की ऑथोरायझेशन आजच्या दिवसाचं दिलेलं आहे आता समजा उद्या दहा पर्सेंटवरती स्टॉक गेला आणि उद्या टार्गेट प्राईस आली तर परत मला ऑथॉरायझेशन करायला लागणार आहे सो हे लक्षात ठेवा की परत तुम्हाला ज रोज ऑथॉरायझेशन करावं लागतं डिलिव्हरीचे स्टॉक जर विकायचे असतील तर रोज ऑथॉरायझेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुमची प्राईज आल्यानंतर केलं तरी चालेल ऑर्डर लावून ठ्या तुमची प्राईज जवळ आली की ऑथोरायझेशन त्या दिवशी करून घ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल म्हणजे असं नाही आहे की रोज उठून ऑथरायझेशन करा मग तुमचं ऑर्डर सेल होणार प्राईज जवळ आल्यानंतर केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे सो अशा पद्धतीने तुम्ही जी टी टी ऑर्डर जी आहे ती प्लेस करू शकता अपस्टॉक ॲप्लिकेशनमध्ये खूप इझी आहे सोप्या पद्धतीनं मी समजावून सांगितलेलं आहे तरीही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला विचारा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद